विजयनगरातील मोठा देवी चौकातील मुरुमाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने रास्ता ओलांडणाऱ्या 27 वर्षीय कामगार महिलेला चिरडले. रात्री बेरात्री गौणखाणी संपत्तीची चोरी करणाऱ्या मुरुम माफियांची वाळूस महानगर परिसरात मोठी दहशत पसरली आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असून मंगळवारी सकाळी मुरुमाची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने कंपनीत कामासाठी जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या 27 वर्षीय कामगार महिलेस चिरडली. ही घटना बजाज नगरातील मोठा देवी मंदिरासमोर घडली. बजाज नगर येथील मोठा देवी मंदिराजवळ राहणारी मीरा विद्यानंद इलग ही महिला कामगार वाऊजदगी क्षेत्रातील एल सेक्टर मधील एका खासगी कंपनीत काम करते. नेहमीप्रमाणे ती मंगळवारी घरातून कंपनीत जाण्यासाठी बाहेर पडली होती. दरम्यान मीरा ही मोठा देवी मंदिरासमोर बसची प्रतीक्षा करण्यासाठी रस्ता ओलांडत असताना मोरे चौकाकडून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या चालकाने तिला जोराची धडक दिली, यामुळे ती चिरडली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान अपघात घडताच सदरील धडक देणारा ट्रॅक्टर चालक अपघातस्थळाहून वाहनासह फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने तिला उपचारार्थ शासकीय खाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी स्थानिक MIDC वाळूस पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार राहुल भदरगे हे करीत आहे. दरम्यान महिलेस धडक देणारा ट्रॅक्टर या भागातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून या अपघाताचे फुटेज स्पष्टपणे कैद झाले आहे. यामुळे पोलिसांना तपासात येणारी बाधा दूर होऊन सदर ट्रॅक्टर चालकावर कारवाई करणे सोयीस्कर ठरणार आहे. विशेष म्हणजे हा अपघात बजाज नगर येथील मोठा देवी चौकात असलेल्या पोलीस चौकीसमोर घडला असून ही चौकी अधूनमधून बंद राहत असल्याने गुन्हेगार मोकाटपणे वावरतात. यामुळे दर्शन आणि भाजी मंडईत खरेदीसाठी येणाऱ्या महिला भाविकांना अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते. येथील पोलीस चौकी 24 तास सुरू ठेवून या ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवड करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.